राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी निवृत्त होण्याची घोषणा केली। मात्र शरद पवार यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते भावूक झाले, अनेक जण नाराज झाले। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी, सहकारी आणि कार्यकर्ते देखील शरद पवार यांच्या या निर्णयामुळे नाराज झाले असून शरद पवार यांनी आपला हा निर्णय मागे घेण्याची भावनिक विनंती त्यांना अनेकांनी केली आणि या सर्वांचं आपल्यावर असलेलं प्रेम लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर विचार करायला शरद पवार यांनी 2-3 दिवसांचा वेळ मागितला। या संदर्भात विरोधी पक्षनेते तथा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी नेत्यांसोबत बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।